भेट द्या marathimandali.in या वेबसाइटला. आणि आम्हाला भीक नको, कारण की ओबीसी एंटी वेजेंटी हा समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 340 अंतर्गत आपल्याला सगळे अधिकार दिलेले आहेत. ते आमचे अधिकार आहेत. सरकार कोणाचे असो, सरकारला आम्ही भीक मागत नाही आहोत. सरकारने आमचे अधिकार द्यावेत, अधिकार आहेत ते काढू नये, एवढा सल्ला आमचा आहे. मला नाना पटोलेंचा भाषण ऐकून आश्चर्य वाटलं की इतकं कसं एकदम त्याला नॉन सिरियस भाषण देतो. त्या चिंतन बैठकीमध्ये काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी एकही चिंता व्यक्त केली नाही. राजकीय कोट्या करत करत फक्त पूर्णच्या पूर्ण विषय संपला, कुठला सिरियसनेस नव्हता. नाना पटोले साहेब, तुम्ही खासदार राहून चुकले, तुम्ही आमदार आहात, तुम्ही विधान परिषदेचे विधानसभेचे अध्यक्ष राहून चुकला आहात. 13 डिसेंबर 2019 आदेशामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आम्हाला इम्पेरिकल, आम्हाला ओबीसी मागास आयोगाचं गठन करून प्रोसेस सुरू करून आम्हाला कळवा. काय म्हटलंय? प्रोसेस सुरू करून आम्हाला कळवा, गोळा करा असं सुद्धा म्हटलं नाहीये. मग आता तुम्ही कारण देताय की आम्ही गोळा करू शकलो नाही. तुम्ही प्रोसेस तर सुरू करू शकले असते ना. तुम्ही मागासवर्ग आयोगाचं गठन करून एक ऑर्डिनन्स काढला असता की ओबीसीचा एम्पेरिकल डाटा गोळा करायला सुरुवात करा असा आदेश काढला असता, तरी सुप्रीम कोर्टाने ऐकलं असतं ना तुम्हाला की बा चला यांनी प्रोसेस सुरू केली, इन द मेन टाइम आपण 50% रिझर्वेशन ओबीसीचा हक्काचा ते कायम ठेवू आणि उर्वरित 50% वरती चालत राहिली असती ना केस 4 वर्ष. 1994 ज्यावेळेला मंडल आयोग लागू झालं त्याच्या अगेन्स्ट मध्ये जी के कृष्णमूर्तींची केस सुरू झाली त्याचा निकाल 2010 साली लागला, 16 वर्षानंतर. मग ह्या केसचा निकाली लागला समोर गेला असता, त्याच्यावर होत राहिली असती आपली मांडणी. मग केंद्र सरकारने डाटा द्यावा की काय द्यावा हे नंतर होत राहिलं असतं. पण पहिली जी पायरी होती ओबीसीचं 50% आतील रिझर्वेशन, हक्काचं आरक्षण कायम करण्याकरता, ते राखण्याकरता पहिली जी पायरी होती ती तुम्ही केलीच नाही. आणि आता माझा दुसरा प्रश्न आहे हो नाना भाऊ पटोले, मी तुमच्या समितीच्या सदस्यांना विचारू इच्छितो या ठिकाणी. प्राध्यापक लक्ष्मण हाके एक तुमचे सदस्य आहेत, प्राध्यापक बबनराव तायवाडे हे तुमचे सदस्य आहेत. युट्यूब वरून, फेसबुक वरून, पेपर स्टेटमेंट वरून यांचे भाषण काढावर जरा काय म्हणाले हे, आम्ही ओबीसीच्या प्रश्नासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देऊ, ओबीसीच्या न्याय हक्कासाठी आमचा जीव गेला तरी चालेल. आणि आता हे सदस्य म्हणतात की कोरोना 19 कार्यकाळामुळे आम्ही डाटा गोळा करू शकत नाही. कुठे गेली तुमची ओबीसी अस्मिता? कुठे गेली तुमची ओबीसीच्या हक्काची लढाई? सगळी का संपली? पद मिळाले, सत्ता मिळाली, सगळी संपली का आता? त्याच्यानंतर माझा नानाभाऊ पटोलेंना अजून एक विचारणा आहे की नानाभाऊ पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष ज्यावेळेला झाले त्यावेळेला त्यांनी सर्वात प्रथम ठराव आणला की या देशामध्ये ओबीसीची नाही, जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. झाली पाहिजे म्हणताय, मी मिळवा नाही म्हणत आहे. या देशामध्ये ओबीसीची म्हणण्यापेक्षा जातीनिहाय जनगणना, या देशामध्ये जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे अशा प्रकारचा ठराव नानाभाऊ पटोले यांनी आणला होता. आणि नानाभाऊ पटोले, तुम्हाला माहित नव्हतं का की 2011 जातीने जनगणना झालेली आहे, तो डाटा मिळवण्यासाठी आपण ठराव आणला पाहिजे असं तुम्हाला वाटलं नव्हतं का? पण तुम्ही काय म्हणता तुमच्या ठरावामध्ये झाली पाहिजे, आणि आता काय म्हणतात झालेली आहे ती मिळाली पाहिजे. किती खोटं बोलाल तुम्ही, किती मूर्ख बनवाल ओबीसीला, स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी किती नुकसान कराल ओबीसीचं. 1 वर्षाच्या आतमध्ये तुमचे स्टेटमेंट बदलतात. आणि अजून नानाभाऊ पटोले यांना मी विचारतो आहे की नानाभाऊ, ज्या वेळेला केंद्र सरकारमध्ये अरुण जेटली मंत्री असताना त्यांनी 2015 सामाजिक आर्थिक जनगणना आहे ती सार्वजनिक केली, त्यावेळेला तुम्ही लोकसभेचे सदस्य होतात भारतीय जनता पार्टीचे, तुम्ही त्या सभेमध्ये बसलेले होतात, त्यावेळेला तुम्ही एकेव्या विषय उचलला नाही. त्यावेळेलाच काय, त्याच्यानंतर आतापर्यंत तुम्ही उचलला नाही की 2011 जी जातीने ह्या जनगणना झालेली आहे त्याचा डाटा केंद्र सरकारनी हा सार्वजनिक करायला पाहिजे. अजूनपर्यंत तुम्ही तेव्हापासून आतापर्यंत कधी म्हटलं नाही हो. तुम्ही प्रत्येक वेळेला म्हटले की केंद्र सरकारने 2021 जातीने जनगणना केली पाहिजे, केंद्र सरकारने जातीने जनगणना केली पाहिजे, पण 2011 जनगणनेचा डाटा आम्हाला मिळाला पाहिजे तुम्ही कधीच म्हटलं नाही. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला सुद्धा माहिती आहे की तो डाटा आता कामाचा नाही. तुमच्या चुकीमुळे हे आरक्षण गेलेलं आहे म्हणून स्वतःची इज्जत वाचवायला तुम्ही आता दुसरीकडे तीर चारवायला सुरुवात केली, भारतीय जनता पार्टीला टार्गेट करायला सुरुवात केली.